Welcome student. Student, today we are going to solve the exercise of topic number 5, that is the substance in surrounding states and the properties. We are on page number 41. Open your textbook, page number 41. Students, here we are going to solve the exercise. See the question number 1. What is the question number 1? In the paragraph below, write solid, liquid or gas in each of the bracket depending on the substance referred to just before. मुलांना तुम्ही हा एक्सरसाइज सोडवण्यापूर्वी व्हिडिओ ऑन केल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही पुस्तक वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. जसं मी सांगते त्या पद्धतीने लगेचच तुम्ही तुमच्या वहीमध्ये एक्सरसाइज सॉल्व करून घ्यायचा आहे. परत रिपीट करायचं नाही. लक्षात आलं का? म्हणजे काय होईल, तुमचा माझ्याबरोबर तुमचा एक्सरसाइज व्यवस्थित पूर्ण होईल. बघा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय सांगितलेलं आहे की खाली एक पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला आहे, त्याचं नीट रीडिंग करायचं आहे, वाचन करायचं आहे. आणि जे पदार्थ कंसाच्या अलीकडे दिलेले आहे त्या पदार्थावरून त्याची अवस्था पुढे लिहायची. वेदर द सबस्टन्स इज सॉलिड, लिक्विड और गॅसियस स्टेट, दॅट यू हॅव टू मेन्शन इन दॅट ब्रॅकेट. See, I am going to read. You are along with me. You are also writing in your textbook or notebook. See, on a bright sunny day, Riya and Gargi are playing with a ball. Underline the word ball. See, first word is ball. Question number 1, ball. What is the state of the ball? It is a solid state. What we write here? Solid state. Now see the next. In the park, Gargi feels thirsty. Thirsty means tila tahan lagli khelu. So Riya brings tender coconut oil. Mano Riya ne tija sathi narad pani anle. Tender coconut oil. Second word, tender coconut water. आता हा काय आहे, कोणती स्टेट आहे? ही लिक्विड स्टेट. राइट द स्टेट ऑफ सब्स्टन्स, दॅट इज द लिक्विड. फॉर हर, ऍट द सेम टाइम अ स्ट्रॉंग ब्रीज, तेवढ्या जोराचा वारा वाहू लागला. वारा आपल्याला दिसतो का? ब्रीज. तिसरा शब्द काय आहे पहा? ब्रीज. आता इथं ब्रीज जे सांगितलेलं आहे, BREEZE, ब्रीज, इट इज इन अ गॅसियस. ओके, नाउ सी, स्टार्ट्स फ्लोइंग अँड इट ऑल्सो बिगिन टू रेन. रेन, अंडरलाइन द वर्ड रेन. बिफोर रेन, रेन इट इज इन अ लिक्विड स्टेट, लिक्विड. नाउ दे रन बॅक into the house. Underline the word house. House, it is in a solid state. Okay, changes their clothes. Clothes also solid state. Okay, and then their mother gives them a cup. Cup, which is again in a solid state. And of a hot milk. Hot milk in a liquid state. To drink. मी गाळलेल्या जागा ज्या आहेत त्या सगळ्या इथं लिहिलेल्या आहेत. त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. ओके, नाव क्वेश्चन नंबर 2. सी द क्वेश्चन नंबर 2. डिस्कशन इज देअर. बघा काय सांगितलेलं आहे, रिया पोअर सम वॉटर फ्रॉम हर बॉटल इन टू अनादर बॉटल. डज इट चेंजेस द शेप ऑफ द वॉटर. रिया तिच्याजवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडे पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये ओतते, त्यामुळे पाण्याच्या आकारात काही बदल होईल का? बघा, आपल्याला यासाठी
जे उत्तर आपल्याला अपेक्षित आहे या याच्यासाठी वॉटर हे जे आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. वॉटर मध्ये काय होतं की वॉटरला स्वतःचा असा आकार नाही, तो ज्या कंटेनर मध्ये आपण घालतो त्या कंटेनरचा त्याला आकार प्राप्त होत असतो. बरोबर आहे. मग हे करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, प्रॉपर्टी कुठली अभ्यास करायला पाहिजे, तर प्रॉपर्टी बघा, वॉटर डझंट हॅव इट्स ओन शेप बट इट टेक्स अ शेप टू द कंटेनर दॅट हॅव इन दॅट इन विच इट पोअर्ड. ओके. नाउ सी, हलीमा पिक्स अप अ स्मॉल स्टोन फ्रॉम अ ग्राउंड फ्रॉम द ग्राउंड अँड पुट्स इट इन टू अ वॉटर इन अ डिश. डज द शेप ऑफ द स्टोन चेंजेस? नो. इथं पहिल्या पेजामध्ये आपण जी प्रॉपर्टी अभ्यास केलेली होती ती लिक्विडची प्रॉपर्टी अभ्यास केलेली होती, लिक्विड स्टेटमधली. आणि बी ह्याच्यामध्ये सॉलिड जे आहे, सॉलिड जी स्टेट आहे पदार्थाची, त्या संदर्भात स्टोन इट इज इन अ सॉलिड स्टेट, इट डझंट चेंजेस इट्स शेप वेन इट पोअर्ड इन टू द वॉटर डिश और इट डझंट चेंजेस इट्स शेप. ओके. सो दॅट इज द आन्सर गिवन by discussing the properties of the solid and the liquid. Okay. Now come to the question number 3. What is the question? Write the properties of the substance. आता याच्यामध्ये पदार्थ पुढील पदार्थाचे गुणधर्म नमूद करा असं सांगितलेलं आहे. गुणधर्म लिहायचे. पहिल्यांदा बघा कसं लिहायचंय वॉटर. क्वेश्चन नंबर 3 बघा मी काय सांगते कसं लिहायचंय. मी एक उदाहरण लिहून दाखवते, त्या पद्धतीनं तुम्ही सगळी उदाहरणं काय करायची आहेत, लिहायची आहे. क्वेश्चन नंबर 3 पहिलं बघा वॉटर. आता वॉटरचे आपल्याला गुणधर्म लिहायचे. पहिल्यांदा लिहायचा इट इज इन अ लिक्विड स्टेट. बरोबर. लिक्विड इन नॉर्मल, इन नॉर्मल. बरोबर. त्यानंतर इट फाउंड्स इन सॉलिड लिक्विड अँड गॅसियस स्टेट इन द फॉर्म ऑफ आईस नॉर्मल वॉटर अँड इन द फॉर्म ऑफ वेपर. ओके. आता दुसरी प्रॉपर्टी वॉटरची आपल्याला घ्यायची. काय लिहिणार वॉटरच्या बाबतीत? इट takes a shape of a container. ज्या कंटेनर मध्ये आपण टाकणार त्याचा त्याला शेप येतो. बरोबर आहे. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी काय लिहिणार? इट इज अ ट्रान्सपरंट लिक्विड. बरोबर. त्यानंतर काय लिहिणार? फ्लुइडिटी. फ्लुइड इट इज इन द फॉर्म ऑफ फ्लुइड. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक प्रॉपर्टी जी सबस्टन्सची आपल्याला सांगितलेली आहे त्या प्रॉपर्टीजमधली कुठली प्रॉपर्टी त्या पदार्थाला लागू होते ते आपण बघायचं आणि त्या पद्धतीनं लिहायचं आहे. जसं मी आता तुम्हाला वॉटरच्या बाबतीत लिहून दाखवलेलं आहे. लक्षात आलं का? त्यानंतर बघा काय सांगितलेलं आहे याच्यासाठी पेज नंबर 33 वर तुम्हाला जसं पॅरेग्राफ दिलेला आहे की नाही, पॉइंट सॉलिड लिक्विड अँड गॅसेस, अशा पद्धतीनं हा तुम्ही काय करायचा आहे चार्ट बनवायचा आहे एकच आणि त्याच्यामध्ये त्याच्या प्रॉपर्टीज लिहायच्या आहे. लक्षात आलं. त्यानंतर सेकंड काय दिलेलं आहे बघा, ग्लास. ग्लासच्या बाबतीत कुठली प्रॉपर्टी लिहिणार तुम्ही? ग्लास इट इज अ ट्रान्सपरंट ॲज वेल ॲज इन अ सॉलिड स्टेट. ओके. ट्रान्सपरन्सी इज. आणि दुसरी कुठली प्रॉपर्टी लिहिणार? ब्रिटलनेस. ठिसूळ पण आहे, सहजपणे आपण मोडू शकतो. म्हणजे प्रॉपर्टीजच्या बाबतीत का लिहिणार? ग्लास डॅश करून लिहायत इट इज अ ब्रिटलनेस. इट ब्रिटल्स ॲज वेल ॲज इट इज अ ट्रान्सपरंट. अशा दोन प्रॉपर्टी ह्याला आपण लिहिणार आहोत. त्यानंतर चॉक, पहिल्यांदा सॉलिड त्यानंतर ब्रिटल, या दोन लिहू शकता. आयर्न बॉल म्हणजे लोखंडाचा गोळा. बरोबर आहे. पहिल्यांदा लिहायचं इट इज अ सॉलिड, त्यानंतर काय लिहायचं? इट इज अ हार्डनेस किंवा इट हार्ड्स. जी प्रॉपर्टी आपल्याला सांगितलेली आहे ती हार्डनेस, ती प्रॉपर्टी लिहायची आहे.
त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आपण त्याची लिहू शकतो काय, तर इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ह्यामध्ये पण लिहू शकतो आपण, हां, किंवा थर्मल कंडक्टिविटी मध्ये पण लिहू शकतो, डक्टिलिटी मध्ये पण लिहू शकतो, म्हणजेच आयर्न बॉल हॅव अ डक्टिलिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिविटी, थर्मल कंडक्टिविटी, कॅरेक्टरिस्टिक कलर, लस्टर, सोनोरिटी, ऑल दीज प्रॉपर्टीज आर एक्वायर्ड बाय द आयर्न बॉल. ओके, ना शुगर, इट इज इन अ सॉलिड, देन इट इज अ ब्रिटलनेस, दुसरी प्रॉपर्टी कुठली, ब्रिटलनेस. ओके, त्यानंतर दुसरं सॉल्युबिलिटी लिहू शकतो आपण, त्यानंतर सॉल्टचं पण तसंच लिहायचं आहे, फ्लोअर म्हणजे पीठ, कोल म्हणजे कोळसा, सॉईल, पेन, इंक आणि सोप ह्याच्याबद्दलचे ज्या प्रॉपर्टी अभ्यास करायचे, त्यांना प्रॉपर्टीवरनं कुठल्या प्रॉपर्टी या पदार्थाला लागतात ते तुम्ही मेन्शन करायचं आहे. कळालं का क्वेश्चन नंबर 3 कसा सोडवायचा? त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये पहा, व्हॉट इज द सब्लिमेशन, राईट द नेम्स ऑफ एव्हरीडे सबस्टन्सेस दॅट सब्लिमेट. आता या प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला पेज नंबर 36 वर या. पेज नंबर 36 वर आल्यानंतर पहिल्यांदा सब्लिमेशनची तिथं डेफिनेशन तुम्हाला लिहिलेली आहे, बघा व्हॉट इज सब्लिमेशन, त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. द चेंज ऑफ अ सॉलिड सबस्टन्स डायरेक्टली इन टू अ गॅस ऑर अ पेपर विदाउट फर्स्ट चेंजिंग इन टू अ लिक्विड इज कॉल्ड एज अ सब्लिमेशन. आफ्टर दॅट यू हॅव टू ड्रॉ द डायग्रॅम ऑफ द सब्लिमेशन अँड आफ्टर दॅट फॉर एक्झाम्पल यू हॅव टू राईट द एक्झाम्पल्स. What is the examples of that? Question number 4. Alum, camphor, naphthalene, naphthalene ball, then अजून काय सांगितलेलं आहे, camphor. कामपूर. दैनंदिन जीवनातली ही 3 उदाहरणं तुम्ही लिहू शकता. ओके, त्यानंतर बघा आयोडीन पण आहे, आयोडीन, हां, ही एक्झाम्पल द्यायची. हा प्रश्न मोठा आहे, पहिल्यांदा तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे, डेफिनेशन लिहिल्यानंतर डायग्रॅम लिहायची आहे, काढायची आहे, आणि डायग्रॅम झाल्यानंतर ही एक्झाम्पल त्याच्याखाली नमूद करायची आहे. कळालं? त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये पहा, 5, व्हॉट इज मेड फ्रॉम, खालील पदार्थ हे कशापासून बनलेले आहे त्याचं कारण पण लिहायचं आहे, अँड व्हाय, सर कारण लिहा म्हणजे कारणासहित लिहा. पहिला प्रश्न बघा, हा प्रश्न व्यवस्थित सोडवायचा आहे, सोडवताना तो पदार्थ कोणकोणत्या गोष्टींपासून बनलेला आहे हे विचारात घ्यायचं आहे. बघा, पहिला आहे अ सिकल टू कट शुगर केन, ऊस तोडण्याचा कोयता, ऊस तोडण्याचा कोयता हा कशापासून तयार झालेला आहे, पहिल्यांदा आयर्न, बरोबर आहे, हा एक मेटल आहे आणि